राज्य के गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल आज दोपहर 3 बजे के दौरान नागपुर एयरपोर्ट पहुंचे, जहां उन्होंने पत्रकारों से मराठा आरक्षण, तोपते तूफान से हुए नुकसान ऐसे विविध मुद्दों पर संवाद साधा है, जिसके बाद वह कारंजा लाड जिला वाशिम के लिए रवाना हुए। पदोन्नतीचा विषय जो आहे तो आम्ही आता जवळजवळ मार्गी लावत आणलेला आहे आणि पोलीस विभागामध्ये जी भरती करायची आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही काम करतो, लवकरच त्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही जाहीर करू। असा हा विषय जो आहे हा पोलीस कमिशनरच्या लेवलचा विषय आहे, त्याच्यामध्ये मी काही वाच्यता करणं योग्य नाही होणार। त्यातला मदत केली त्याच्याबद्दल कोणालाही तक्रार असायचं काही कारण नाही, पंतप्रधानांचे आभार। परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागच्या वादळामध्ये सुद्धा आणि या वादळामध्ये सुद्धा एवढं नुकसान झालेलं आहे, तर त्यांनी त्याचबरोबरीनं महाराष्ट्राला सुद्धा मदत करावी अशीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे। ही कायदेशीर प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाची जी उपसमिती आहे त्या उपसमितीने आता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ लावण्यासाठी एक कमिटी न्यायमूर्ती जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे। त्यांचा अहवाल येईल आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर मग आम्ही त्याच्या संदर्भातला पुढचा योग्य तो निर्णय घेऊ।